क्या बोलते हैं नरशनावाद हा अभ्यासक्रमामध्ये महत्त्वाचा मानला जातो आणि पाणी अन्न कसं भक्षण करतात याचं मुलांना माहिती देताना एक प्रत्यक्ष अनुभव आपण मुलांना हा देऊ शकलो तर नक्कीच मुलांना प्राण्यांची अन्न ग्रहणाची पद्धत कोणकोणती आहे याचा आपण अनुभव देऊ शकतो आणि आपल्या परिसरामध्ये असे अनेक प्राणी आहेत की ज्यांचं अन्न ग्रहण करताना मुलांना आपण निरीक्षण करण्यास सांगू शकतो।